आपण पाहताय तिचा जागर समस्या तुमची पाठ पुरावा आमचा नमस्कार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना एक नवी भेट देण्याच्या तयारीमध्ये आहेत राज्य शासकीय कर्मचारी आणि कर अधिकाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येईल आणि सेवानिवृत्तीचं वय अठ्ठावन्न वरून साठ वर्ष करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिलं येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत हा निर्णय लागू करणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात महासंघाच्या विविध मागण्यांबाबत बैठक झाली केंद्राप्रमाणे राज्यातही पाच दिवसांचा आठवडा लागू करणं वेतन त्रुटींबाबत बक्षी समितीचा अहवाल तात्काळ सादर करणं केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वाहतूक भत्त्यासह इतर भत्ते मिळणं सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचं वय साठ वर्ष करणं महिला कर्मचाऱ्यांसाठी दोन वर्षाची बालसंगोपन रजा देणं प्रशंसकीय कामाबद्दल आगाऊ वेतन वाढ देणं अधिकाऱ्यांच्या पाल्यासाठी अनुकंपा भरती सुविधा लागू करणं अशा विविध अठरा मागण्यांवरती यावेळी सविस्तर चर्चा झाली महासंघाच्या या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून याबाबत निर्णय घेण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य शासनाच्या सात लाख सतरा हजार मंजूर पदांपैकी एक लाख एक्क्याण्णव हजार रिक्तपदं कंत्राटीऐवजी योग्य मार्गानं भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे महिला अधिकाऱ्यांना दोन वर्ष बालसंगोपन रजा मंजूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल शासकीय अधिकाऱ्यांच्या पाल्याचा काही अधिन अटींच्या राहून अनुकंपा तत्वावरती भरतीचा निर्णय घेण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं ब्युरो रिपोर्ट तिचा जागर